चुरुम बुलेटिनला सुरुवात करते यावेळच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं. संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा गरळ ओकलेली आहे. या घडीची महत्त्वाची ही बातमी, संभाजी भिडेंनी गरळ ओकत स्वातंत्र्य दिन, तिरंगा आणि राष्ट्रगीता संदर्भात आक्षेपार्ह विधान केलंय. तिरंगा केवळ दखलपात्र म्हणून फडकवा असं संभाजी भिडे म्हणतायत. 15 ऑगस्टला तिरंग्या संदर्भात तिरंग्यासोबतच भगवा झेंडा फडकवण्याचं आवाहन त्यांनी केलंय. तिरंगा मोठा नको, नाममात्र असावा असा संभाजी भिडेंचं म्हणणं आहे. पुढचं वाक्य हे आम्हाला वापरण्यासुद्धा लाज वाटते, पण हे वाक्य संभाजी भिडेंनी उद्गारलेलं आहे म्हणून आम्ही याचा उल्लेख करतोय. स्वातंत्र्य दिन मान्य, पण हे हाणग स्वातंत्र्य असं संभाजी भिडेंनी गरळ ओकली आहे. ऐकूया भिडे नेमकी काय गरळ ओकताय. या वर्षीपासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मान्य, कसं का असे ना, हाणग स्वातंत्र्य असेल तर ते पत्करलं पाहिजे. आपण शिवाजी महाराज मानणारे आहोत, आपण काय भुलगे नाही आहोत. हे सगळं दुरुस्त करू, बदललेली गणित सगळी दुरुस्त करून टाकू. ते आहेत तुमच्या आमच्या रक्तात. या वर्षीपासून 9 ठोक्याला भगवा झेंडा घेऊन गावाबरोबर गाढव खावं लागतं या हिशोबाने तिरंगी झेंडा, तो काही 3-4 मीटरचा नको, उग काहीतरी दखलपात्र असावं म्हणून. या वर्षीपासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मान्य, कसं का असे ना, हाणग स्वातंत्र्य असेल तर ते पत्करलं पाहिजे. आपण शिवाजी महाराज मानणारे आहोत, आपण काय भुलगे नाही आहोत. हे सगळं दुरुस्त करू, बदललेली गणित सगळी दुरुस्त करून टाकू. ते आहेत तुमच्या आमच्या रक्तात. या वर्षीपासून 9 ठोक्याला भगवा झेंडा घेऊन गावाबरोबर गाढव खावं लागतं या हिशोबाने तिरंगी झेंडा, तो काही 3-4 मीटरचा नको, उग काहीतरी दखलपात्र असावं म्हणून. नेते अतुल लोंढे साहेब आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. लोंढे साहेब, तुम्ही सुद्धा ही भाषा ऐकली असेल. काय चाललंय हे, भिडे काय म्हणतात नेमकं? जे पोटात आहे ते झालेलं आहे. यांनी ज्या दिवशी पण तिरंगा झेंडा लागू केला, ज्या दिवशी देशाचं संविधान लागू केलं, तो दिवस काळा दिवस म्हणून पाळला होता. त्या दिवशी अशुभ म्हणून कायदेही तुळलं होतं. संघर्षाच्या लोंढे साहेब, भिडेंचं तिरंग्या संदर्भात हे विधान आहे आणि अतिशय दुर्दैवी खरं तर हे विधान म्हणावं लागेल. आता या सगळ्या लोंढे साहेबांचा फोन कट झालेला आहे. भिडेंचं तिरंग्या संदर्भात आक्षेपार्ह विधान, तिरंगा मोठा नको, नाममात्र असावा. भाजपचे नेते अतुल भातखळकर जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काय पहिली प्रतिक्रिया? माझा थेट सवाल आहे, भिडेंवर कारवाई होणार का? संभाजीराव भिडे नक्की काय बोलले त्याची मला कल्पना नाही.
माफ करा भातकळकर साहेब, तुम्हाला काही सेकंद थांबवते, तुम्हाला ते नेमकं काय म्हणालेत याची कल्पना नाही आहे. पी सी आर टीमला मी रिक्वेस्ट करते, बाईट पुन्हा एकदा प्ले करा. भातकळकर साहेबांना बाईट ऐकू दे, भिडेंचं म्हणणं काय. या वर्षीपासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मान्य, कसं का असेना, हणगं स्वातंत्र्य असेल तर ते पत्करलं पाहिजे. आपण शिवाजी महाराज मानणारे आहोत, आपण काय भुलगे नाही आहोत. हे सगळं दुरुस्त करू, बदललेली गणित सगळी दुरुस्त करून टाकू. ते आहेत तुमच्या आमच्या रक्तात. या वर्षीपासून 9 च्या ठोक्याला भगवा झेंडा घेऊन गावाबरोबर गाढव खावं लागतं या हिशोबाने तिरंगी झेंडा, तो काही 3-4 मीटरचा नको, उग काहीतरी दखल पात्र असावं म्हणून. भातकळकर साहेब, तुम्ही हे वक्तव्य ऐकलं असेल तुमच्याच कडून किंबहुना तुमच्याच पक्षाकडून असं सांगण्यात आलेलं होतं, एक देश में दो विधान दो प्रधान दो निशान नहीं चलेंगे. आता भिडेंचं हे म्हणणं तुम्ही ऐकलं असेल, थेट सवाल करते, कारवाई कधी. कारवाईचा काही मुद्दा उपस्थित होत नाही. भगवा ध्वज हा या देशाच्या हजारो वर्षाच्या संस्कृतीचा प्रतीक असलेला ध्वज आहे, आणि त्याच्यामुळे तिरंगाच्या संदर्भामध्ये तिरंगा ध्वज आहे, त्याला सन्मान दिला पाहिजे, ही सगळ्यांची भूमिका आहे. आणि त्यामुळे यात कारवाईचा मुद्दा नाहीये. भगवा ध्वज हा आमच्या संस्कृतीचा प्रतीक आहे, आणि जितका आम्हाला तिरंगा प्रिय आहे तितकाच आम्हाला भगवा ध्वज सुद्धा प्रिय आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे यात कारवाई बिरवाईचा काही मुद्दा उपस्थित होत नाही. भातकळकर साहेब, मान्य मला तुमचं म्हणणं, पण तिरंगा नाममात्र वापरायचा हा काय उल्लेख आहे. अहो, तुम्हाला मी तुम्हाला सांगतो, 1973 साली एका अनुसूचित जातीच्या कवींनी तिरंग्याविषयी काय उत्तर काढले होते, आणि त्याच्यामुळे मुळामध्ये की तिरंगा असेल भगवा ध्वज असेल हे सगळे आम्हाला आदरणीय आहेत, आणि त्याच्यामुळे यात कारवाईचा काही मुद्दा उपस्थित होत नाहीये. शेवटी हा देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला ते खंडित होऊन मिळालं, ही वस्तुस्थिती आहे. आसेतू हिमाचल हे एक राष्ट्र होत, आणि त्याच्यामुळे या राष्ट्राचा एक इथे सनातन पुरातन राष्ट्र जीवन चालू आहे, आणि त्यामुळे त्या राष्ट्राचा ध्वज हा भगवा ध्वज हे संस्कृतीचं प्रतीक आहे. या देशातल्या संतांचं, या देशातल्या संस्कृतीचं, या देशातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, राणा प्रतापांचा, या देशातल्या विचारांचं प्रतीक, त्यागाचं प्रतीक हा भगवा ध्वज आहे. आणि त्यामुळे भगवा ध्वज कोणी हातात घेतला म्हणून त्याच्यावर कोणालाही कारवाई करण्याचं. भातकळकर साहेब, भगवा ध्वज कोणी हातात घेतला म्हणून कारवाईचा मुद्दाच नाहीये. माझा प्रश्न हाच आहे, आता तुम्ही इतिहासाचा उल्लेख केला म्हणून फडणवीसांचा मी उल्लेख करते. नुकतंच फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना इतिहासात फार रमण्याची गरज नाही, वास्तवावर बोला असं म्हटलं होतं, तोच उल्लेख मी इथे करून तुम्हाला विचारते. भातकळकर साहेब, मी माझा मुद्दा थेट हाच आहे की भगव्याचा अपमान नाही, पण भगवा देखील उंचावत असताना तिरंग्या संदर्भात जे काही वक्तव्य होत आहे ते कितपत योग्य मानायला हवं. तिरंगा नाममात्र वापरायचा हा काय नेमका उल्लेख होऊ शकतो. बघा, देवेंद्र फडणवीस असं बोलले की इतिहासात रमू नये, कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलले. शेवटी इतिहास हा आपल्याला प्रेरणा देणारा इतिहास असतो, आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस फार वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये ते असं बोलले असतील, आणि त्याच्यामुळे त्या कॉन्टेक्स्ट मधलं वाक्य इथे लावण्याचं काही कारण नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, तिरंगा आम्हाला प्राणप्रिय आहे, तिरंगा आमच्या दृष्टीने सर्वोच्च सन्मानाचं प्रतीक आहे, आणि त्याच वेळेला भगवा ध्वज हा सुद्धा आमच्या दृष्टीने अत्यंत प्राणप्रिय आहे, आणि आमच्या संस्कृतीचा तो दिशादर्शक अशा प्रकारचा ध्वज आहे. आणि त्याच्यामुळे भगवा ध्वज असेल किंवा आमचा राष्ट्रध्वज तिरंगा असेल हे आम्हाला प्राणप्रिय आहेत, आणि त्याचा सन्मान हा आम्ही कायम ठेवलेला आहे आणि कायम ठेवत राहू. तुमच्या मताचा मीही आदर करते भातकळकर साहेब. माझा थेट सवाल आहे, हो की नाही यामध्ये तुम्ही मला उत्तर द्या. भगवा मोठा आणि तिरंगा छोटा हे तुम्हाला मान्य आहे का, हो की नाही. हे बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, भगवा ध्वज तिरंगा ध्वज हे दोघेही आमच्या दृष्टीने प्राणप्रिय आहेत, आणि त्यामुळे असं जर का कोणी म्हणत असेल की तिरंगीचा महत्व नाही तर ती भूमिका भारतीय जनता पार्टीला अजिबात मान्य नाही.
पण भारतीय जनता पार्टीने भगवा ध्वज हा सुद्धा नेहमीच पूजनीय आदर्शवत मानलेला आहे. तिरंगा सुद्धा कायम आदर्श आणि पूज्य मानलेला आहे आणि त्यामुळे अशी काही तुलना करणं हे मला असं वाटतं की पूर्णतः चुकीचं आहे. अशी तुलना करण्याचा काही मुद्दा उपस्थित होत नाही. कोण कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय म्हणालंय याची मला कल्पना नाही आणि त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने दोन्ही ध्वज हे समान आहेत, दोन्ही पूजनीय आहेत. तिरंगा आम्हाला प्राणप्रिय आहे आणि त्याचा सन्मान ठेवण्याचं काम या देशामध्ये भारतीय जनता पार्टीने आणि आमच्या विचारसरणीने कायम केलेलं आहे, ही वस्तुस्थिती. आणि तिरंग्याचा जर सन्मान कोणी राखत नसेल तर संभाजी भिडेंवर कारवाई होणार का? कारण तुम्ही म्हणताय तिरंगा सुद्धा तुम्हाला प्राणप्रिय आहे, त्याचा अपमान सहन केला जाणार नाही, या संदर्भात नेमकं ते वक्तव्य करतात म्हणून विचारतीय. तिरंग्याचा अपमान कोणी सहन करणार नाही आणि तिरंग्याच्या बाबतीत कोणी जर का अपमान जे शब्द काढले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे मुळामध्ये संभाजी भिडेंनी तिरंग्याविषयी काही अपमानास्पद उद्गार काढलेत असं माझं व्यक्तिशः मत नाही. पण या संदर्भात जर का असं कोणाचं मत असेल तर त्यांनी योग्य त्या ठिकाणी या संदर्भातली तक्रार दाखल करावी. म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य दिन मान्य, पण हे हाणग स्वातंत्र्य अशा शब्दात जो काही उल्लेख केलाय ते तुम्हाला अपमानास्पद वाटत नाही भातखळकर साहेब? बघा, आपल्या देशाला खंडित स्वातंत्र्य मिळालं ही वस्तुस्थिती आहे, ती आपण नाकारून चालणार नाही. आणि आपल्या देशाचं विभाजन हे काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे, ब्रिटिशांच्या कुटल नीतीमुळे आणि धर्माच्या आधारावर झालं ही वस्तुस्थिती आहे. तो इतिहास आपण गेले 60-70 वर्ष या देशामध्ये काँग्रेसने लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तो इतिहास जर का संभाजी भिडे सांगत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. हा इतिहास आहे, ही वस्तुस्थिती आहे. या देशाला खंडित स्वातंत्र्य मिळालं, या देशाच्या संसदेने सुद्धा काश्मीर सकट आपली जी भूमी आपण स्वातंत्र्यानंतर गमावली आहे विधान केलेलं आहे की त्यांना वाटत नाही संभाजी भिडेंनी काही चुकीचं विधान केलंय. सावंत साहेब, तुमचं म्हणणं काय? त्यांनी काँग्रेसवर सुद्धा पलटवार केलेला आहे भातखळकरांनी. भातखळकर असतील, भारतीय जनता पक्ष असतील, संघ विचाराची आणि संघाची जी काही लोक आहे यांचं स्वातंत्र्यप्रेम, देशप्रेम, राष्ट्रप्रेम हेच हांडगं आहे. हा जो शब्द वापरलाय ना त्याच पद्धतीचं त्यांचं प्रेम आहे. याचं कारण असं, आता ज्या पद्धतीनं हे तिरंग्याच्या संदर्भात म्हणतात, तिरंग्याचा त्यांना ह्या भारतीय जनता पक्षाची जी काही मातृसंस्था आहे त्यांनी किती मोठा अपमान केला होता आणि तो सुरुवातीपासून केलेला आहे. म्हणजे 26 नोव्हेंबर 1930 साली ज्या वेळेला पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर काँग्रेस पक्षानं केला त्यावेळेच्या, आणि सगळीकडे तिरंगा फडकवावा अशा तऱ्हेचं ज्या वेळेला एक कार्यक्रम दिला त्यावेळेला विरोध करणारे हेडगेवार होते आणि त्यांनी तिरंगा फडकवायला नकार दिला होता, ही पहिली बाब. 1947 साली ऑर्गनायझरनं ज्या तिरंग्याला विरोध केला आणि म्हटलं होतं की 3 रंग हे अशुभ आहेत. यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्वातंत्र्यानंतर 52 वर्ष स्वतःच्या कार्यालयावरती तिरंगा फडकवला नाही, तिथं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आंदोलन जाऊन करावं लागलं. त्यामुळे ह्यांचं तिरंग्याबद्दलचं प्रेम कसं आहे हे आपल्याला माहिती आहे. आजही त्यांना तो भगवा ध्वज जो आहे तोच त्या ठिकाणी प्रिय आहे, तिरंग्याबद्दल कुठलंही प्रेम नाही. दुसरीकडे आजही त्यांना म्हणजे भारताचं संविधान मान्य नाही आणि त्यामुळे त्यांच्या जी त्यांची प्रार्थना आहे त्याच्यामध्ये ते हिंदू राष्ट्राची म्हणजे त्या ठिकाणी प्रार्थना म्हणतात. त्यामुळे ह्यांचं प्रेमच हांडगं आहे. दुर्दैवानं की संभाजी भिडे नाव घेतलेलं आहे, मनोहर भिडे आहेत आणि ते किती वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच प्रचार तिकडे करतायत. तुकाराम महाराजांचं नाव तोंडी घ्यायचं आणि तिथल्या बहुजन समाजातल्या लोकांना भडकवायचं काम करायचं आणि संघाचे विचार पेरायचं. ते हे विचार येत आहेत, त्यांच्या पर्सातल्या आंब्याचे सडके जे विचार आहेत ते त्यांच्या मुखात नाही येतात. त्यामुळे ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांचा स्वातंत्र्यासाठी कुठलंही योगदान नव्हतं. ब्रिटिशांची चापलूसी करण्यात त्यांचं काम झालं त्यावेळेला. जिथे जे जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांची घरं दाखवण्याचं काम त्यांनी केलं. जे लोक स्वातंत्र्य संग्रामात भाग घेण्याची इच्छा होती त्यांना विरोध करून त्यांना त्या ठिकाणी गप्प बसवण्याचं काम त्यांनी केलं. 1942 आंदोलन असेल किंवा अगोदरचे आंदोलन त्याला विरोध करण्याचं काम यांनी केलं. त्यामुळे स्वातंत्र्याबद्दलचं प्रेम, तिरंग्याबद्दलचं प्रेम त्यांना नाही आहे, ही वस्तुस्थिती. आणि त्याच्यात मुखातनं
असे संभाजी भिडेंचे येतात आणि त्याचं संरक्षण भातकळीकर सारखी मंडळी करतात. यापेक्षा दुर्दैवाचं बाब काय आहे? आणि दुर्दैवाची बाब ही आहे की अशी मंडळी येऊन काँग्रेसच्या लोकांना असेल किंवा देशातल्या इतर लोकांना राष्ट्रप्रेम काय हे सांगतात. त्यामुळे ह्याच्यापेक्षा विरोधाभास, दांभिकता आणि अत्यंत दुटप्पीपणा कुठला असू शकत नाही जो संघ विचारांच्या मुखातून सातत्याने येत असतो. अगदी धन्यवाद सावंतसाहेब आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. याविषयी बोलण्याकरता सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ वकील असीम सरोदे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काय पहिली प्रतिक्रिया आहे संभाजी भिडेंच्या या विधानावर? सरोदेजी माझा आवाज पोहोचतोय? पुन्हा एकदा सरोदेजी यांच्याशी संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करूया. तिरंगा मोठा नको, नाममात्र असावा असा संभाजी भिडेंचं म्हणणं आहे आणि संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा गरळ ओकलेली आहे. स्वातंत्र्य दिन, तिरंगा झेंडा आणि राष्ट्रगीतासंदर्भात आक्षेपार्ह विधान करतायत. तिरंगा केवळ दखलपात्र म्हणून फडकवा. 15 ऑगस्टला तिरंग्यासोबत भगवा झेंडा फडकवण्याचं आवाहन संभाजी भिडेंनी केलंय. तिरंगा मोठा नको, नाममात्र असावा असं म्हणत अतिशय अर्वाच्य शब्दात यावर ते वक्तव्य सुद्धा करतायत. वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा गरळ ओकलेली आहे. स्वातंत्र्य दिन, तिरंगा झेंडा आणि राष्ट्रगीता संदर्भात आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. याविषयी पुन्हा एकदा आपण संपर्क साधतोय वकील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यासोबत. तिरंगा मोठा नको, नाममात्र असावा असं संभाजी भिडेंचं म्हणणं आहे. काय पहिली प्रतिक्रिया सरोदेजी या सगळ्या मुद्द्यावर? मनोहर भिडे यांचं डोकं फिरलेलं आहे आणि त्यांच्यावर देशद्रोह चं कलम लावलं पाहिजे जे अनेक लोकांवर विनाकारण लावत आहेत. तर मनोहर भिडे यांना त्वरित अटक होण्याची गरज आहे. त्यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केलेला आहे आणि तशा प्रकारे लोकांना इन्स्टिगेट केलेला आहे की त्यांनी राष्ट्रद्रोह केला पाहिजे, देशविरोधी कारवाई केली पाहिजे आणि राष्ट्रध्वजापेक्षा दुसरा एखादा ध्वज महत्वाचा आहे असं सांगणं म्हणजे देशाविरुद्ध कृती करणं आहे. त्यामुळे मनोहर भिडे या माणसाला त्वरित अटक होण्याची गरज आहे. निश्चित. धन्यवाद सरोदेजी आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आहेत पाहूया. भारताला राजकीय स्वातंत्र्य हे 15 ऑगस्ट 1947 मिळालेलं आहे. अर्थात आपल्या सगळ्यांच्या मनात हे शल्य आहे की भारताची फाळणी झाली, भारताची विभागणी झाली, आपल्या सगळ्यांना अखंड भारत पाहायचा आहे. त्यामुळे अखंड भारत जेव्हा होईल तेव्हाच आपल्याला समाधान होणार आहे. पण याचा अर्थ 15 ऑगस्ट 1947 हा भारताचा स्वातंत्र्य दिन नाही असं जर त्या अर्थाने कोणी म्हणत असेल तर ते योग्य नाही आहे. तोच आपला स्वातंत्र्य दिवस आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.